फाइनली आगे पिलू। नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? मजेत ना? घेऊन आल तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडतं यूट्यूब चॅनल देवास फूड्स अँड ट्रॅव्हल। आज आपला व्हिलॉग एकदम जबरदस्त होणार आहे। आपले कालच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याची आजची व्हिडिओ पूर्ण व्हिलॉगमध्ये दाखवणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो। चला तर आजची व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आज मी खूप खुश आहे, कारण काल रात्रीच माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, तर त्याचं सेलिब्रेशन आज आपण करायला एका ठिकाणी जात आहोत। तर गाडी स्टार्ट कर। तर मित्रांनो, आता आपण आंबडच्या आरपी स्वीट्सला आलो आहे। तर आपल्या 1000 सबस्क्रायबर झाले आहेत, तर आपण इथे एखादा केक घेऊ आणि आता सेलिब्रेशनसाठी पुढे जाऊ। ओके, चला तर मस्त एखादा केक चॉईस करूया आणि सेलिब्रेशन तयार करूया। तर मित्रांनो बघा, माझा चॉकलेट केक फेवरेट आहे, तर तो मी चॉईस केला आहे। तर तुम्हाला कोणता केक आवडतो नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तर मित्रांनो, आपला आता केक रेडी झाला आहे, चला आपल्या डेस्टिनेशनला जाऊया। आपण उड्डाण पूल बघू शकता। तर आजच्या विलक्षण डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहे मित्रांनो। नाशिकचा कपल आणि फॅमिलीसाठी हे बेस्ट प्लेस आहे, जिथे आपल्याला निवांत वेळ भेटतो। तर मित्रांनो, आताच मी पांडवलीने पोहोचलो आहे, इथली गर्दी तुम्हाला दाखवतो। पूछा किसी ने नहीं पूछा। नाशिकची पांडवलीने ही खूप प्रसिद्ध आणि नाशिकच्या प्रमुख ठिकाणांमधली एक ठिकाण आहे। तुम्ही जर नाशिकचे असाल तर गेलाच असाल, पण नाशिकच्या बाहेरचे असेल तर नक्की एकदा पांडवलीने जाऊन या जर कधी नाशिक। तर पांडवलीने नाशिकच्या नवीन बस स्थानकापासून 5 किलोमीटर आणि बस स्टँड महामार्गापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। ही लेणी मात्र प्राचीन आहे, सुमारे 2500 वर्षापूर्वीची आहे। जर कधी पांडवलीला आलास तर इथल्या वॉटर पार्कला जायला कधी विसरू नका। इथले गार्डन खूप मोठे आहे आणि पांडवलीला पण पूर्ण व्हिजिट करा, खूप मस्त आहे। इथे एक बुद्ध स्मारक पण आहे, खूप मस्त बुद्ध स्मारक तयार केलेले आहेत। या बुद्ध स्मारकामध्ये गौतम बुद्धांची एकदम आकर्षक आणि मोठी मूर्ती। कधी पांडवलीला आला तर नक्की बघा। या बोर्डवर पांडवलीनी आणि बुद्ध स्मारकाची काय माहिती दिलेली आहे। तर इथून आपल्याला बुद्ध स्मारकाला जाण्यासाठी रस्ता आहे, मस्त पूल बांधलेला आहे, बघू शकता। तर हा बघा बुद्ध स्मारकाचा साईड व्ह्यू आणि गार्डन। फॅमिली वेकेशनसाठी खूप मस्त गार्डन आहे। मित्रांनो, आपले आता गार्डन वगैरे बघून झालेलं आहे आणि आपण आता आपली 1000 सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली झाली आहे, तर त्याचं आज सेलिब्रेशन करणार आहोत। तर आपण आता सेलिब्रेशन चालू करणार आहोत, पण त्याआधी काही गोष्टी सांगायचं तुम्हाला मी। काल रात्री माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, खूप माझ्यासाठी ती आनंदाची बातमी होती आणि माझे खूप प्रयत्न होते, सगळा तुमचा सपोर्ट आणि प्रेम भेटलं, त्यामुळेच आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे। आजच सपोर्ट करत राहा, आपल्याला अजून आपली यूट्यूब फॅमिली वाढवायची आहे, चांगले व्हिडिओ बनवायचे आहे, चांगले नॉलेज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे आहे, तर मला असंच साथ देत राहा, थँक्यू। तर आता आपण सेलिब्रेशन कंटिन्यू करतो। तर मित्रांनो, आता मी सेलिब्रेशनसाठी माझ्या फॅमिलीसोबत आले, शुभांगी आणि वैदू। वैदू बघू शकता, आईस्क्रीम खायचं काम चालू आहे। यांचा लुक पण बघू शकता कसा आहे। चला तर आपण आता केक कापून घेऊया। तर आता आपण 1K सेलिब्रेशन चालू करणार आहोत। तर आपला केक तुम्ही बघू शकता, आपण चॉकलेट फ्लेवरचा केक घेतलेला आहे। चला तर आता आपले युट्यूबर केक कट करतील। चाकू द्या, ए पप्पाचा केक कट करू, आपण दोघं कापू। चाल बरं, पिल्लू आणि पप्पा दोघं मिळून कर। ये ये, काय मस्ती। हां, मम्मीला पण दिसू दे, येऊ दे। हां, मी पण। हां चाल, कट करू दे। आमची पिल्लू खूप फोर्स करते, तिलाच केक कापायचा, आता तिलाच कापू देतो। हा, थोडं तुला मदत करतो मी। ये फायनली 1K सेलिब्रेशन। थँक्यू ऑल गाईज, कॉंग्रॅच्युलेशन। कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू। आवाज दिसत नाही तो।
येत आहे का? हा घे पिलू केक खूप सॉफ्ट आहे मित्रांनो, तो हातातून चटकून जातोय. थोडा थोडा एकदा एकदा चला. थँक्यू मित्रांनो, आजची व्हिडिओ तर इथंच आपण एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.